सोलापूर लोकसभा इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर यांनी पाठिंबा जाहीर केलाय. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. आडम मास्तर यांचा पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर झाल्यानं आता शहरातील कष्टकरी विडी कामगार यंत्रमा कामगारांची बरीच मतं काँग्रेस सोबत येण्याची शक्यता आहे. काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या सोमवारी सकाळच्या सुमारास दत्तनगर येथील आडम मास्तर यांच्या कार्यालयात आल्या. त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी आडम मास्तर यांनी गेल्या 10 वर्षात सोलापूरला योग्य गती नाही, विकासाची योग्य दृष्टी नाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, त्यामुळे देशात राष्ट्रीय पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी ही जनतेच्या सर्व समस्या राज्याच्या संपूर्णपणे विकासाची ध्येय घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत उतरले असून त्यासाठी पुरस्कृत अधिकृत उमेदवार शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष म्हणून माकपच्या वतीनं जाहीर पाठिंबा जाहीर करत असून अनेक मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला. शहर मध्यची जागा आमची ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार, परंतु त्याबद्दल चर्चा झाली. आमदार शरद पवार बरोबर चर्चा झाली, उद्धव ठाकरे बरोबर चर्चा झाली, नाना पटोले बरोबर चर्चा झाली. त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं, सीताराम येंचुरीनं सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम मास्तर करता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फॉर्म्युला सुचवलं. तो फॉर्म्युला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातलं. शिंदेसाहेब स्वतः सीताराम येंचुरीशी बोलले. त्याने म्हणलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आडवं येणार नाही. त्यातनं एकदा देशाच्या राजकारणावर सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा.